नांदेडच्या मुखेड तालुक्यातील शिवलिंग बादशाह भ्रोणमठ संस्थानाचे बेटमोगरा येथील देवस्थानाची प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चैत्यवारस निमित्त आज शनिवारी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी बघायला मिळाली आहे. येथे महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा कर्नाटकामधील भाविक भक्त येत असून आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येथील मठ संस्थानाचे गुरुवर्य सिद्धदया शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेतात. येथे आज प्रतिशिंगणापूर प्रमाणे टाकळी ते बेटमोगरा कावड काट्यांची मिरवणूक निघत असून उद्या भव्य कुस्त्यांची दंगल होत असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आहे. गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड. आणि आमचं हे शिवलिंग बादशाह देवस्थान मध्ये जे आहे ते आमच्या आजोबापासून कुलदेवत आहे. आमचे जावळं जे राहतात ते इथंच काढतो आम्ही. आमची श्रद्धा आहे इथं शिवलिंग बादशाह म्हणून मठ आहे. इथंच आम्ही जावळाचं कार्यक्रम करत आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे हा चैत्र बारस यात्रेचा उत्सव चालत असतो. त्यात शिवकीर्तन महोत्सव त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रतिवर्षी आपण जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. गुरुमौलीच्या सेवेत हा 7 दिवसाचा उत्सव खूप आनंदय वातावरणात चालत असतो. आज चैत्र बारस यात्रेनिमित्त कावड मिरवणूक यात्रा असते संध्याकाळी. त्यानंतर उद्याला कुस्त्याचे सामने असतात. परवा दिवशी कार्यक्रमाची सांगता होते महाप्रसादाने.